नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आषाढ महिन्यात जी पौर्णिमा तिथी येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते। गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचा दिवस। धार्मिक मान्यतेनुसार आषाढ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला चार वेदांचे ज्ञान देणाऱ्या वेदव्यासांचा जन्म झाला होता। ते सर्वात मोठे गुरु असल्याकारणाने त्यांच्या प्रति श्रद्धा भाव प्रकट करण्यासाठी या दिवशी गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। ऋषी व्यास यांनी सर्वप्रथम संपूर्ण मानवजातीला वेदांचे ज्ञान दिले आहे, म्हणूनच व्यास ऋषींना प्रथम गुरु मानले जाते। त्यासोबतच याच दिवशी देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू भगवंतांचेही पूजन केले जाते। या वर्षी व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेचा उत्सव 13 जुलैला गुरुवारी असणार आहे। या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सूर्य, बुध आणि शुक्र हे 3 ग्रह मिथुन राशीत असणार आहेत। मिथुन राशीत तयार झालेला हा त्रिग्रही योग अत्यंत शुभ मानला जात आहे। या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांचा विशेष योग जुळून येत आहे। या दिवशी राजयोग मानले जाणारे रुचक, भद्रा, हंस आणि शश या नावाचे 4 योग विशेष योग तयार होणार आहेत। या दिवशी सूर्य आणि बुधयुतीमुळे बुधादित्य योग, मंगळ मेष राशीत असल्यामुळे रुचक योग, गुरु मीन राशीत केंद्रस्थानी असल्याने हंस योग, बुधाने मिथुन राशीत संक्रमण केल्यामुळे भद्रा योग आणि शनिदेव मकर राशीत असल्यामुळे शश योग असे शुभ योग जुळून येणार आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार सद्यस्थितीत सूर्यग्रह सोडला तर प्रत्येक ग्रह आपापल्या राशीत भ्रमण करीत आहेत। गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक वर्षानंतर असा योग जुळून येत आहे, म्हणूनच या वर्षीची गुरुपौर्णिमा खूप खास व विशेष फलदायी असणार आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशेष योग तयार होत असल्यामुळे त्याचा परिणाम सर्वच राशींवर पडणार आहे, परंतु या शुभ योगांचा परिणाम 3 राशींवर खूपच सकारात्मक पडणार आहे। या 3 राशीच्या व्यक्तींना खूप लाभ होणार आहे। या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात खूप मोठे बदल घडून येणार आहेत आणि शुभ फळाची प्राप्ती होणार आहे। चला तर जाणून घेऊयात त्या कोणकोणत्या 3 राशी आहेत त्या। त्यातील सर्वात पहिली रास आहे वृषभ रास। या वर्षीची गुरुपौर्णिमा वृषभ राशीच्या व्यक्तींना खूपच लाभदायक असणार आहे। या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जो शुभयोग तयार होत आहे त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींच्या मान सन्मानात वाढ होईल। जर तुमचे कोणाकडे काही येणे बाकी असेल, खूप काळापासून कोणाकडे पैसे अडकलेले असतील, तर ते पैसेही तुम्हाला परत मिळतील। या शुभ संयोगामुळे या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतील। हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ काळ असणार आहे। तसेच विवाहितचूक तरुण तरुणींना या काळात लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात। गुरुपौर्णिमेच्या दिवशी जुळून येणाऱ्या शुभ योगांमुळे तुमच्या आयुष्यात सुख साधनांमध्ये वाढ होईल। दुसरी रास म्हणजे मिथुन रास। गुरुपौर्णिमेच्या दिवशी जुळून येणारे शुभ योग मिथुन राशीच्या व्यक्तींसाठीही खूप लाभदायक असणार आहेत। तुमच्यासाठी हा खूप शुभ काळ असणार आहे। तुमच्या नोकरी व्यवसायातही तुम्हाला खूप फायदा होणार आहे। तुम्ही नोकरदार असाल तर तुमच्यासाठी प्रगतीचे विविध मार्ग खुले होतील। नोकरीत बढती मिळण्याचीही शक्यता आहे। वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी असेल आणि व्यावसायिक असाल तर व्यापार व्यवसायात खूप नफा होईल। व्यापार व्यवसाय तेजीत चालू लागेल आणि तुमची भरभराट होईल। तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल। या काळात काही चांगली बातमी कानावर पडू शकते। गुरुपौर्णिमेच्या दिवशी जुळून येणाऱ्या या योगामुळे या राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होईल, तसेच अनावश्यक खर्चावरही आळा बसेल। तिसरी महत्त्वाची रास आहे धनुरास। या वर्षाची गुरुपौर्णिमा धनुराशीच्या व्यक्तींसाठी खूपच खास असणार आहे। जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला या काळात नोकरी मिळण्याची शक्यता आहे।
तुम्हाला नोकरी संदर्भात एखादी चांगली बातमी समजेल, तसेच सरकारी नोकरी लागण्याचीही शक्यता आहे। या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, आर्थिक स्थिती तर मजबूत होईलच, त्याशिवाय व्यापार व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की ही गुरु पौर्णिमा कोणकोणत्या राशींसाठी खूप लाभदायक सिद्ध होणार आहे ते। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।